आरे कार शेड क्यों नहीं हो रहा? मुख्यमंत्री महोदय उत्तर दिया, आओ कश्मीर का प्रश्न सोड़ा, ते बघायला माननीय नरेंद्र मोदी त्या ठिकाणी सशक्त आहेत। आमच्या ह्या प्रश्नाचं तो उत्तर द्या, तुमचं राज्य असताना आमच्या प्रभादेवी मंदिरासमोर परधर्मी यांचा दगड मंदिरात जाण्याला अडकाटी म्हणून का लावला गेला, शिवसेनेने का लावला? उत्तर त्याचं द्या, आम्हाला उत्तर याचं द्या। आमच्या भागोजी किराणी केलेलं दत्त मंदिर, ऐतिहासिक दत्त मंदिर माहीम मध्ये मुंबई महानगरपालिकेने त्याला अनधिकृत डिक्लेअर करून तोडण्याचा निर्णय का घेतला? उत्तर याचं द्या। आणि म्हणून प्रश्न तुम्हाला विचारलेत, उत्तर तुम्ही देऊ शकत नाही, ती परिस्थिती आहे। आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या या पोलखोल सभेचं काम आमच्या अमित साटम बघतायत। त्यांनी एकच प्रश्न विचारलाय, 3 लाख कोटी मुंबईच्या स्थायी समितीतून कंत्राट मंजूर झाली, या 3 लाख कोटीचा आम्हाला हिशोब द्या। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना जे हिशोब देऊ शकत नाहीत ते आज जनतेला विचलित करायला निघालेले आहे। जनतेसमोर भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत, पैसे खायचे खायचे तर कुठे खायचे? नाल्यात खाल्ले, गटारात खाल्ले, रस्त्यात खाल्ले, खड्ड्यात खाल्ले, चरीमध्ये खाल्ले, कचऱ्यामध्ये खाल्ले, सिवरेजमध्ये खाल्ले, सिवरेज ट्रीटमेंटमध्ये खाल्ले, पेंग्विनमध्ये खाल्ले, आता तो उंदरात पण खाल्ले। काय सांगावं? मुंबई महापालिकेला आम्ही प्रश्न विचारला, मुंबईच्या गल्ल्यांमध्ये झोपड्यांमध्ये बाहेर राहणाऱ्या झोपणाऱ्या माणसाला मूलभूत त्रास कोणाचा असेल तो उंदरांचा आहे, तुम्ही उंदरांवर काय कारवाई केली? महानगरपालिकेने उत्तर दिलं, आम्ही त्यावर दरवर्षी कारवाई करतो। आम्ही प्रश्न विचारला, यावर्षी काय केली? त्यांनी उत्तर दिलं, यावर्षी एका वॉर्डामध्ये 1 महिने उंदीर मारण्याचं काम आम्ही केलं। आम्ही म्हटलं, एका वॉर्डात 1 महिन्यात किती उंदीर मारलेत? महानगरपालिकेने उत्तर दिलं, 1 महिन्यात 1 वॉर्डात आम्ही 10,000 उंदीर मारले। आम्ही म्हटलं, 10,000 उंदीर मारलेत, खर्च किती केलात? महापालिकेच्या सत्ताधारी शिवसेनेने उत्तर दिलं, 10,000 उंदीर मारायला 1 करोड रुपये खर्च केले, 1 करोड रुपये खर्च केले। आम्ही म्हटलं, हरकत नाही, उंदीर कुठे मारले? ते म्हणे, आम्ही पटकून मारले। म्हटलं, पटकून मारले मग कुठे ठेवले? त्यांनी सांगितलं, आम्ही जमिनीत पुरले। आम्ही म्हटलं, पुरलेली जमिनीची जागा दाखवा। त्यांनी सांगितलं, त्याच्यावर आम्ही झाडं लावलीत। आम्ही म्हटलं, झाडं कुठे लावलीत ते दाखवा। त्यांनी सांगितलं, गेल्या महिन्यामध्ये तुफान आलं, त्यात झाडं पडून गेलीत। आम्ही म्हटलं, पडलेली झाडं कुठे होती ती जागा तरी दाखवा। ते म्हणाले, आजूबाजूची झाडं सुद्धा त्याबरोबर पडलीत, त्यामुळे ओळखता येत नाही। आम्ही म्हटलं, ओळखता न येणाऱ्या जागेचा पंचनामा दाखवा। त्यांनी सांगितलं, पंचनामा आम्ही केलाय, तो वॉर्ड ऑफिसमध्ये ठेवलाय। आम्ही म्हटलं, वॉर्ड ऑफिसमध्ये पंचनामा कुठे ठेवला तो कागद दाखवा। शिवसेनेवाल्यांनी सांगितलं, गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडला, वॉर्ड ऑफिसमधली सगळी कागद निघून गेली। उंदरांचंही सोडत नाही हो, हे कुठले वाघ?